शेतकरी बांधवांनो नमस्कार. आजच्या माळावरचे शिवार या कार्यक्रमात तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करते. शेतकरी बांधवांनो, माळावरचे शिवार या कार्यक्रमात मागील भागात आपण ऐकला होता पुणे येथील द फार्म ऍग्रीकल्चर कंपनीतील युवा उद्योजक रितेश पोपळघट आणि सर्वेश घंगाळे यांच्याशी साधलेल्या संवादाचा पहिला भाग. आज आपण या संवादाचा पुढील म्हणजेच दुसरा भाग ऐकणार आहोत. चला तर शेतकरी बांधवांनो ऐकूयात. हे काळी धरती नांगरलेली आली र पेरणी, धावत येर काळ्या मेघा कृपा आता करी. सर्वे सर, या कामातला तुमचा अनुभव काय सांगाल अनुभवाबद्दल? द फार्म आणि आमच्या कामाबद्दल जर का तुम्ही विचाराल तर सर्वप्रथम आम्ही शेतकरी वर्ग आणि जे ऍग्रीकल्चर बिझनेस आहे तर त्यांना आम्ही टार्गेट केलं होतं की बाबा आपल्याला त्या लोकांसोबत काम करायचंय. तर रितेशने आता जसं शेतीबद्दल सांगितलं त्याच्या अगेन्स्ट मी थोडं जाऊन म्हणजे मी आता ऍग्री मध्ये जे काम करणारे जे तरुण आहेत किंवा जे ऍग्रीकल्चर बिझनेसेस आहेत तर त्यांच्याबद्दल मी थोडं सांगू इच्छितो की कामाचा अनुभव असा आला की ज्यावेळेस आम्ही काम करायला लागलो त्यावेळेस हे जे ऍग्रीकल्चरमध्ये काम करणारे बिझनेसमन होते किंवा छोट्या छोट्या गावातून आलेले जे उद्योजक होते तर ज्यावेळेस ते काम करायचे त्यावेळेस त्यांना आपल्या प्रोडक्टचं मार्केटिंग कसं करावं किंवा आपण प्रोडक्शन कसं करावं, काय रुल्स अँड रेग्युलेशन असलं पाहिजेत ह्याबद्दल त्यांना जास्त माहिती नव्हतं किंवा ते माहिती असेल तरी मग ते इम्प्लिमेंटेशन करत नव्हते किंवा एक न्यूनगंड असायचा की बाबा ह्या गोष्टी काय केल्या नाही तरी आपला बिझनेस होतोय. परंतु आता मला स्वतःला 4 वर्ष इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स असल्यामुळं मग आम्ही ती सर्व्हिस चालू केली की बाबा आपण ऍग्री बिझनेसेस जे आहेत तर त्यांना बिझनेस ऍडवायझरी म्हणून जी सर्व्हिस आहे ती चालू करायची. त्याच्यामध्ये मग त्यांचं प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणं असेल, मग ते कोणत्या लेवलला प्रॉब्लेम आयडेंटिफाय होत आहेत, म्हणजे प्रोडक्शनला होत आहे का, त्यांच्या एम्प्लॉयमेंटमध्ये होते का, त्यांच्या मार्केटिंगमध्ये होते, मग हे सगळे प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून मग त्यांना त्या पद्धतीने आपण सोल्युशन द्यायचे, रिअल टाईम सोल्युशन द्यायचं की बाबा तुम्ही ह्या पद्धतीचं काम करा, ह्या पद्धतीने करू नका, जेणेकरून की बाबा त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये ग्रोथ होईल. सेकंड वन की बाबा मार्केटिंगचा एक खूप मोठा इश्यू असतो रुरल भागामध्ये. तर मग आजकाल तुम्हाला माहिती असेल डिजिटल मार्केटिंग हा एक सध्या खूप याच्याने पाळला जातो की बाबा सगळी लोक डिजिटल मार्केटिंगच्या मागे, मग त्याच्यामध्ये युट्यूब असेल, फेसबुक असेल, इन्स्टा असेल, याच्यावर मार्केटिंग करतात. परंतु ग्रामीण भागातील उद्योजक असल्यामुळे ह्यांना ते मार्केटिंग कसं करावं ह्याचं पण नॉलेज नव्हतं. मग आमच्या टीमने ती पण सेवा त्यांना दिली की बाबा तुम्ही कशा पद्धतीने शेतकऱ्यांचे रिव्ह्यू घेतले पाहिजे, कशा पद्धतीचा फीडबॅक घेतला पाहिजे, तो समोरच्या क्लायंट समोर कसा मांडला पाहिजे, कशा पद्धतीने त्याला आपण लिखाण केलं पाहिजे, आपण त्याला कंटेंट रायटिंग म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टींची आम्ही त्यांच्या समोर व्यवस्थित मांडणी केली आणि त्यांचे जे काही बिझनेस असतील ते वाढवण्यासाठी आम्ही त्यांना मदत केली. शेवटचा भाग येतो जसं की टेक्नॉलॉजीबद्दल तुम्ही बोलाल तर ह्या सगळ्या मॅन्युअली गोष्टी करणं थोडं अवघड जातं. मग मॅन्युअली तुम्ही लेखापट्टी करण्यापेक्षा किंवा तुम्ही ज्या तुमच्या वह्या भरत असतात ते करण्यापेक्षा तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे. आता आम्ही स्वतः टेक्नॉलॉजीमध्ये काम करणारी मुलं आहोत त्याच्यामुळे आम्ही ज्या कंपनीबरोबर असोसिएटेड आहोत मग त्या कंपनीबरोबर आम्ही आमचे जे काही क्लायंट आहेत त्यांना असोसिएट करून दिलं आणि जेणेकरून की बाबा समजा तुमचं अकाउंटिंग असेल किंवा तुमचं मॅन टू मॅन मॅनेजमेंट असेल ह्या सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजी बेसिसवर आणल्या. मग जेणेकरून त्या बिझनेसेसला काय झालं की जो लिखापट्टी करायला ज्यांना तो 1 तास 2 तास किंवा काही नंतर दिवस जायचे तर त्यांचे एक विदिन काही मिनिटांमध्ये ते काम सोपं होऊन गेलेले. तर अशा पद्धतीने आमचा कामाचा अनुभव आहे म्हणजे आम्ही शेतकऱ्यांच्या साईडला देखील काम करतो आणि आम्ही ऍग्रीकल्चर जे बिझनेस त्यांच्या साईडला देखील काम करतोय. अगदी खूप छान. असं झालेलं आहे का एखाद्या शेतकऱ्यांनी तुमचा सल्ला घेतलेला आहे आणि त्यांनी प्रगत शेतकरी म्हणून तो प्रसिद्ध झालेला आहे असं कधी? हा, आता तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर तुमच्याच भागातले मानदेशातले एक उदाहरण आहे, युवराज पाटील म्हणून एक शेतकरी आहेत. तर ते आमचे आम्ही जो AIITP प्रोग्राम घेतोय त्याचे ते स्टुडंट आहेत आणि आमचे एक दुसरे शेतकरी मित्र आहेत अजित गोलप म्हणून. तर टोमॅटोला बाजार नव्हता मधल्या काळामध्ये, तर ते अजित दादांनी काय केलं ते एका ट्रेनिंग मधनं ट्रेन झाले मग त्यांनी त्यांच्या मित्राला सल्ला द्यायला चालू केलं. म्हणजे एक तो पासिंग थ्रू वेव होता, समजा तुम्ही आपल्या ट्रेनिंगचा विद्यार्थी दुसऱ्या व्यक्तीला गाईड करतोय. तर ते युवराज पाटलांना बाजार भाव नसताना सुद्धा टोमॅटो त्यांचा फायदा झाला कारण त्यांचं कॉस्ट कमी झाली होती. समजा उदाहरणार्थ 1 लाख रुपये खर्च करत होते त्यांनी 30,000 रुपये खर्च केला, त्यामुळे वरती 70,000 रुपये त्यांचा प्रॉफिट राहिला आणि टोमॅटोचा रेट त्या टायमाला 1-1.5 लाख रुपयापर्यंत पैसे होणार होते. म्हणजे जर पैसे झाले असते तर 20-30,000 वर्षी झाले असते, पण 70,000 वाचल्यामुळे त्यांचं 1 लाख रुपये झाले. म्हणजे अशा पद्धतीने अशी इम्पॅक्टफुल उदाहरणं आहेत.
स्टार्टअपच्या केस मी तुम्हाला म्हणाल तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आमची एक अंबिका मसाले म्हणून कमल परदेशी नावाची एक ही आहेत, तर त्यांचं साधारण चांगला महिला शेतकऱ्यांचा ही होता, बचत गट होता, आणि ते भरपूर लॉस मध्ये गेला. काय झालं की नोटबंदी आली, त्याच्यानंतर प्लास्टिक बंदी आली, नंतर कोविड आला आणि जीएसटीचे पण रूल आले, आणि कसं असतं गावाकडच्या महिलांना एवढ्या गोष्टी समजत नाही, मग त्यांचं भरपूर अडचणी झाल्या आणि ते भरपूर लॉस मध्ये गेल्या. ते झाल्यानंतर आम्ही काय केलं की आम्ही त्यांनी आमच्याशी प्रॉब्लेम शेअर केले की रितेश आमचं असं झालं काय करता येईल. देन मग आम्ही काय केलं की थोडंसं त्यांची स्टोरी लिहिली की कशा कशा प्रकारे ह्या प्रॉब्लेम फेस करतायत, आणि मग असं करता 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 मग त्यांची स्टोरी ही व्हायरल होत गेली. मग नंतर आम्हाला बीबीसी इंटरनॅशनलमधनं हे झालं, मग त्यांना तिथं कनेक्ट करून दिलं, बीबीसीला त्यांची स्टोरी झाली. त्यांची स्टोरी झाल्यानंतर त्यांनी एवढा पिकअप घेतला की त्यांच्या सगळ्या लॉसमधून त्या बाहेर आल्या, आणि त्यांना गव्हर्नमेंटने हेल्प केली, काही एनजीओने हेल्प केली, काही प्रायव्हेट एंटिटीज पुढे आल्या, त्यांना हे केली, आणि परत त्यांचा महिलांचा रोजगार सुरू झाला. म्हणजे एक फक्त प्रॉब्लेम त्यांनी आम्ही सांगितलं, तर आम्ही त्यांना प्रॉब्लेममधून बाहेर आणून एका स्टँडवर हे केलं. तर महाराष्ट्रातला शेवटचा प्लॅटफॉर्म आहे माझा कट्टा, तर त्याच्यावर पण त्यांची मुलाखत झाली, जर्मनीच्या चान्सलर त्यांना भेटल्या. तर अशा खूप इम्पॅक्टफुल स्टोरीज आहेत, म्हणजे आमच्याकडे नंबर ऑफ स्टोरीज आहेत की ज्यातनं लोकांचं लाईफ चेंज झालं. मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. आमच्यात एक संदीप घोले नावाचे एक शेतकरी संशोधक शेतकरी आहेत, त्यांना 2019 राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. त्यांनी स्वतःचं कांद्याचं वाण शोधलं होतं. आपण त्यांच्या घराच्या आसपासच्या लोकांना सुद्धा माहित नव्हतं की ह्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालाय, का तर आपल्या गावा लोकांना न्यून गंड असतं, हा भेटला असेल काय ओके असं. आणि त्यांच्याशी आमची भेट झाली, मग त्यांनी एक प्रोग्राम त्यांच्या इथं ठेवला होता, मग खूप छान त्यांनी सांगितली माहिती वगैरे. ते मला पहिल्यांदा कळलं की अरे ह्यांनी एक व्हरायटी शोधली, ही गोष्ट काही छोटी नाही आहे, ही गोष्ट खूप मोठी आहे. मग त्यांना आम्ही थोडं मेंटरिंग करायला चालू केलं. मेंटरिंग चालू केलं, त्यांनी आता स्वतःचं स्टार्टअप केलाय. त्यांनी साधारण मागच्या वर्षामध्ये 2000-1000 शेतकऱ्यांना कांद्याचं बी विकलेलं आहे. त्यातनं त्यांनी बिझनेस जनरेट केला, त्यांनी स्वतःची कंपनी उभी केली, आणि त्यातनं कृषी निविष्ठा शेतकऱ्यांना विकतायत. त्यांचा संदीप त्याचा आता 7 राज्यामध्ये पोहोचलेला आहे. आता ते देशाची जी कांद्याची रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्याच्या बॉडीवर ते गेले, आणि मग त्यांचा आता त्यांना कदाचित पुढे स्टेट अवॉर्ड मिळेल. अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात बदल झाल्या. आणि ते काय म्हणतात की मला मी होतो डॉक्टर हार्टचा, पण मी काम करायचो मेंदूवर, आणि तुम्ही माझा हार्टचा डॉक्टर मला पूर्ण टाइम बनवून टाकलं. म्हणजे त्यांना आम्ही फोकस करायला लावलं, कारण ती पूर्ण वेगवेगळे म्हणजे ऊसाची शेती करायची, वेगवेगळ्या शेती करायची. मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही फोकस तुमची कमोडिटी कांदा आहे त्याच्यावर करा. त्यातनं मोस्ट रिझल्ट मिळाले, आता त्यांना आज अख्खा महाराष्ट्राचा देश ओळखतो. अशा वेगवेगळ्या स्टोरीज आम्ही जनरेट केलेल्या आहेत. नक्कीच नक्कीच, खूप छान. मग तुमच्या या फॉर्म मध्ये शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात? आता आम्ही काय करतो की आम्ही कॉर्पोरेट फार्मर नावाची कॉन्सेप्ट आणतोय. आता आम्हाला काय एक्सपेक्ट आहे माहिती का, की दोन टाईपचे लोक आम्हाला पाहिजेत. एक तर चांगला शेती करणारा माणूस पाहिजे, आणि त्याला फॉलो करणारा माणूस पाहिजे. कसं असतं, शेवटी हा जग हा इन्फ्लुएन्सर आहे बघा. तुम्ही इथं इन्फ्लुएन्स करता म्हणून लोक ऐकतात, बरोबर. आम्ही समजा तुमच्या भागात एखादा मिरची करणारा चांगला शेतकरी, आणि त्याची शेती इतरांपेक्षा भागापेक्षा वेगळी, तर आम्ही काय करेल की त्या फार्मरला आयडेंटिफाय करेल, त्या सगळ्या प्रॅक्टिसेस आम्ही नोट करेल, आणि त्याच्या प्रॅक्टिस आम्ही डिजिटाईज करून घेऊ. त्याचा आम्ही एक छोटा कोर्स, जसं शाळेत आपला डिजिटल कोर्स असतो, तसा आम्ही त्याचा मिरची समजा लागवडीपासून ते काढणीपर्यंत त्याचा कोर्स बनवू, आणि तो ज्याचा फॉलोईंग फार्मर आहे त्याला एकदम नॉर्मल कॉस्टमध्ये समजा 200-300 रुपये कॉस्टमध्ये त्याला पूर्ण पिकाचं गायडन्स तो करेल. त्यामध्ये काय करेल की मी जी प्रॅक्टिस केली ती त्याला दिसेल, आणि दुसरी गोष्ट त्याच्या कोर्स पण त्याला गाईडलाईन मिळेल की तुम्ही टप्प्याटप्प्यावर कसं काम करायचं आहे. अशा पद्धतीने फार्मर त्याचा फायदा घेऊ शकतात. आता ही कॉन्सेप्ट आम्ही आता प्रायमरी लेवलला दौंडमध्ये सुरू करतोय, आणि त्याचा इम्पॅक्ट आता पुढे होऊन जाईल. दुसरी गोष्ट, कोणी इंडिव्हिज्युअल फार्मर आमच्याकडे आला की बाबा मला माझा स्वतःचं प्रोडक्ट विकायचं आहे, तर त्याला आम्ही हेल्प करतो की बाबा त्याच्या लोगो बनवण्यापासून ते त्याची परत सोशल आयडेंटिटी क्रिएट करण्यापर्यंत आम्ही त्याला हेल्प करतो. खूप छान. मग तुम्ही आता ऍग्रीकल्चर म्हटल्यानंतर टोटली मातीपासून सुरुवात होते, मग शेतकऱ्यांना चांगली माती कोणती, म्हणजे सुपीक कुठली आणि नापीक कुठली, हेही तुम्ही सांगत असाल. हा, त्यात AIDP जो प्रोग्राम आहे अॅग्री इनपुट ट्रेनिंग, त्यात आम्ही मातीबद्दल पण सांगतो. मग ते कसं कळतं आपल्याला सुपीक आणि नापीक? आता बघा कसं आहे माहिती का, बऱ्याचदा आता त्यातल्या एक इनोव्हेशनचा तुम्हाला किस्सा सांगतो की कसं असतं, आम्ही काम कोणाबर करतो, अॅग्री बिझनेस बरं करतो, आणि तो फार्मरला इम्पॅक्ट करतो. आता उदाहरणार्थ आमचे एक क्लायंट आहे, त्यांनी काय केलं की एक किट डेव्हलप केलं. ते शास्त्रज्ञ होते, त्यांना माहित होतं की बा माझ्याकडे हे पोटेन्शियल आहे. त्यांना म्हणलं की सर असा एक प्रोडक्ट बनवा की ज्यातनं शेतकऱ्यांना हे सॉईल वगैरे हे समजण्यासाठी हेल्प होईल. मग त्यांनी सॉइलोमीटर नावाचं एक किट बनवलं. त्या किटमधनं तुम्ही अर्धा तासामध्ये सॉईलची क्वालिटी चेक करू शकता की ही सॉईल पिकवण्यायोग्य आहे का नाही आहे. दुसरी गोष्ट, सॉईल कार्बन एक नावाची कॉन्सेप्ट आहे. आपण काय केलं बघा, पूर्वी आपल्या मातीमध्ये ना सगळे झाड पाला निविष्ठा पडून देणं, ती माती सुपीक बनलेली होती. आणि आता स्वातंत्र्याच्या अगोदर असं म्हणतात की आपला सॉइल कार्बन मिनिमम 3-4 असेल, तो आतापर्यंत 0.7-0.5 काहींचा अगदी 0.2 वर आलाय. तर हे करण्यासाठी मग तुम्ही माती परीक्षण करणं हे प्रायोरिटीला आहे. माती परीक्षणातून मग तुम्ही वेगवेगळे घटक समजून घेणं, मातीतला कार्बन समजून घेणं, आणि त्याच्यावर तुमची उत्पादन क्षमता ठरते. मग सो आम्ही फार्मरला असं सजेस्ट करतो की तुम्ही पहिले ट्रेनिंग घ्या, हे सगळं समजून घ्या, किंवा त्या सॉइलोमीटर किटमधून तुमच्या मातीची प्राथमिक पातळीवरची तुम्ही अंदाज समजून घ्या, देन तुम्ही लॅबमध्ये जाऊन टेस्ट करा. अशा प्रकारे आम्ही मातीवर काम करण्यासाठी सांगतो शेतकऱ्यांना. नक्कीच, खूप छान. इतकं चांगलं काम तर तुम्ही करत आहात, पण
अजून भविष्यात शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या आधुनिक टेक्नॉलॉजी आहेत याबद्दल काय सांगा? आता बघा, टेक्नॉलॉजी हा एक खूप वास्ट सेगमेंट आहे, पण त्यातल्या एका टेक्नॉलॉजीचं उदाहरण मी तुम्हाला देतो, जे क्लब हाऊस. जसं तुमचा कम्युनिटी रेडिओ आहे, तसं आमचा पण 2500 फार्मरचा एक कम्युनिटी रेडिओ आहे, ज्यामध्ये टू वे कम्युनिकेशन आहे. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला एक सांगतो की शेतकऱ्यांच्या स्टोरीज कधीच कुणी ऐकल्या नाहीत आजपर्यंत. म्हणजे समजा एखादा शेतकरी रोज पिडतोय, रडतोय, पण त्याला कुणी ऐकायला आला नाही, कारण लोकांना, मोठ्या मोठ्या लोकांचा ऐकायची सवय असते, छोट्या लोकांचं कुणी ऐकत नाही. तर मग त्याच्यामध्ये क्लब हाऊसला आमच्या शेतकऱ्यांनी काय केलं की टेक्नॉलॉजीचा युज केला आणि त्यांचा जीवन प्रवास ऐकायला सुरुवात केली. नंतर वेगवेगळ्या पुस्तकाची पारायणं आम्ही तिथे ठेवली. आता आम्ही एक प्रोग्राम घेतोय की शेतकऱ्यांच्या मुलांना इंजिनिअरिंग, मेडिकल, अॅग्रिकल्चर, फार्मसीच्या पलीकडे फील्डच माहित नाही, मग टुरिझम, ग्लोबल रिसर्च ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, नंतर ग्रीन कॉलर जॉब काय आहेत, असे वेगवेगळे सेशन्स आम्ही टेक्नॉलॉजीच्या थ्रू लोकांपर्यंत पोहोचवले. आणि तिथे एक आम्ही कम्युनिटी रेडिओ नावाचं क्लब हाऊसचं जे ऍप आहे त्याच्यावर आम्ही हे प्रोग्राम्स घेतले आणि ते प्रोग्राम फुल हिट आहेत. म्हणजे 100, 150, 200 लोक ऐकतात, त्यांच्या मुलांना घेऊन बसतात संध्याकाळी ऐकायला. हा एक इम्पॅक्ट झाला. टेक्नॉलॉजीचा दुसरा इम्पॅक्ट तुम्हाला सांगेल की आता जग हे इथिकल फूडकडे चाललंय. इथिकल फूड म्हणजे काय, की तुम्ही जे खाताय ना त्याचा सोर्स तुम्हाला माहित पाहिजे. आता उदाहरणार्थ की आता इथं हा माईक लावलाय, बरोबर, ह्याची कोणती एक कंपनी असेल, ह्या कंपनीचे कोणते कोणते पार्ट कुठून असेंबल केलेत हे त्यात लिहिलेलं असतं, त्याच्या मॅन्युअल मध्ये लिहिलेलं असतं की हा पार्ट इथं आलाय, हा पार्ट इथं आलाय, ह्याने हा मॅन्युफॅक्चर केलाय, कधी केलाय, ह्या सगळ्या डेट्स लिहिलेल्या असतात. फूड बाबतीत तुम्हाला कळतं का? नाही कळत. मग येणाऱ्या काळामध्ये जमाना हा इथिकल फूडचा येणार आहे. तुम्ही जर बघितलं तर युरोपमध्ये प्रोडक्ट्सवर स्कॅन कोड असतो आणि त्याच्यावर त्यातलं मटेरियल कुठून आलंय आणि त्या शेतामध्ये कुठल्या शेतात आले, त्याचा सॉइल ऑर्गॅनिक कार्बन काय होता, त्याच्यावर काय फवारण्या केल्या गेल्यात, तो कधी हार्वेस्ट केला गेला, तो कोणत्या लॉजिस्टिकच्या गाडीने आला, तो कधी पॅक केला गेला, ह्या सगळ्याची ट्रेसेबिलिटी दिली जाते. म्हणजे फ्युचर हे ट्रेसेबिलिटीज आहे, इथिकल फूड विथ ट्रेसेबिलिटी. म्हणजे तुमचा ट्रॅक माहित पाहिजे, मी जे खातोय ताटात ते मला स्कॅन कोड करून कळलं पाहिजे की मी कुठून आलेला आहे. इथपर्यंत टेक्नॉलॉजी जाणार आहे आणि भविष्यात ही टेक्नॉलॉजी दिशा आहे. म्हणजे क्लब हाऊस एक सुरुवात आहे आणि टेक्नॉलॉजीचे एंड हा ट्रेसेबिलिटी आणि इथिकल फूडवर होणार आहे. सो जगातली टेक्नॉलॉजी आता इथपर्यंत चालली. नक्कीच नक्कीच, खूप छान. पण आता तुम्ही म्हणालात की हे जे क्लब हाऊस आहे, तर याच्यामध्ये असं कधी झालेलं आहे का एखाद्या प्रगत शेतकऱ्याने त्याच्या शेतीची माहिती दिलेली आहे आणि त्याचा उपयोग इतर शेतकऱ्यांनी केलेला आहे वगैरे? भरपूर, रोज तेच चालतं क्लब हाऊस. ते अनुभव सांगतात का? रोज अनुभव सांगतात. आता तुम्ही जर हे मागाशी तुम्हाला मी जसं ऐकवलं ते सांगत होता की कोणतं औषध फवारायचं, ऊन मारल्या, ऊन झाल्या जास्त ते डाळिंबाला कसं जाकायचं, ते शेतकरी दिवसभर चर्चा करत असतात. मग त्यात कसं असतं, कम्युनिटी रेडिओ आहे, मग त्यात ऍडमिन लोक अलाव करतात कोणाकोणाला बोलायला, ज्याला प्रॉब्लेम आहे त्यांनी हँड रेज करायचा, मला हा प्रॉब्लेम आहे, त्यांनी तो तिथे येऊन विचारायचा. आणि ते रात्री समजा उशीरा रानात पाणी देत असतील तर तो कम्युनिटी रेडिओ चालू असतात, जे जे लोक रानात पाणी देत राहतात ते एकमेकावर बोलत राहतात. मग असे वेगवेगळ्या रूम्स तयार करता येतात छोट्या छोट्या छोट्या, आणि त्या रूम्समधनं मग ती लोक चर्चा करू शकतात. जसं आपण व्हॉट्सअपचा ग्रुप असतो तसा कम्युनिटी रेडिओचा तिथं ग्रुप करता येतो, त्या ग्रुपमध्ये तुम्ही 4-5-10 लोक चर्चा करू शकता. इतकं ते कशा प्रकारे करता येऊ शकतं हे जरा सांगाल का? आता काय होऊ शकतं, क्लब हाऊस नावाचं तुम्ही जर ह्याला गेले प्ले स्टोअरला अँड्रॉइडला, तर क्लब हाऊस नावाचं ऍप आहे, ते डाऊनलोड करा. त्याच्यामध्ये बेसिकली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे दोन ग्रुप आहेत, एक इंडियन फार्मर्स क्लब आणि दुसरा ही मैत्री विचारांची. आणि तुम्ही जर थोडंसं द्राक्ष स्पेसिफिक असाल तर तासगाव चमन नावाचा एक ग्रुप आहे. ह्या तीन ग्रुपवर वेगवेगळ्या विषयावर चर्चा होत असतात. ही मैत्री विचारांच्या ग्रुपवर सगळ्या सोशल, अॅग्रिकल्चर, तुमचे प्रॉब्लेम्स यावर चर्चा होतात. इंडियन फार्मर्स क्लबला थोडंसं ओनियन आणि महाराष्ट्र राज्यातले काही प्रगतशील शेतकरी आहेत ते तिथं चर्चा करतात. आणि तासगावचे मन हा जो समूह आहे तिथं साधारण द्राक्ष आणि कमर्शियल क्रॉप्सवर तिथं जास्त चर्चा होते. अशा प्रकारे तीन ग्रुप शेतकरी फॉलो करू शकतात आणि क्लब हाऊसच्या माध्यमातून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो की कोणतंही टेक्नॉलॉजी वापरताना न्यूनगंड ठेवू नका अजिबात का. तर मी तुमच्या जतमधलं एक उदाहरण सांगतो. गुलदगड मामा नावाचे एक शेतकरी होते, ते पहिले ऊसतोडी करायचे आणि अतिशय कठीण परिस्थिती, वयाच्या 50-60 वर्षी ऊसतोडी सोडली. आता गाव त्यांचं थोडंसं जलसंधारणाच्या कामामुळे थोडंसं चांगलं झालं. मग गावाकडे आल्यानंतर त्यांनी काय केलं, कोणीतरी त्यांना सांगितलं की इंटरक्रॉप करा, मल्टीक्रॉप करा. मग त्यांनी इतकी पिकं लावली की त्यांचं कन्फ्युजन झालं. आणि मी सहज फिल्डर असताना आमची चर्चा झाली, मग मी त्यांना क्लब हाऊस डाऊनलोड करून दिलं. तर आज ते सगळं क्लब हाऊसवर शेती करतात. सो इतका इम्पॅक्ट क्लब हाऊसचा आहे. सो टेक्नॉलॉजी तुम्ही कशी ही करू शकता आणि एक सामान्य शेतकरी, अंगठे बहादूर शेतकरी सुद्धा क्लब हाऊसवर ऐकून शेती करू शकतो, हा त्याचा इम्पॅक्ट आहे. अगदी, किती छान. म्हणजे जग इतकं पुढे गेलंय ना की आजकाल कोणत्याही बाबतीत आपल्याला काही अडचण आली तर आपण ते मोबाईलद्वारे सोडवू शकतो. सर्वे सर, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की आता रुरल म्हणजे ग्रामीण भागातील तरुणांना स्टार्टअपच्या काय संधी आहेत शेतीमध्ये?
मॅडम, मी पहिल्यांदा एक दोन संकल्पना क्लिअर करतो, स्टार्टअप आणि बिझनेस. काय होतं की आपण ज्यावेळेस एखादा बिझनेस चालू करतो त्यालाच आपण स्टार्टअप म्हणतो, पण स्टार्टअप हा एक सेगमेंट वेगळा आहे आणि जे आपण उद्योग म्हणतो तो हा एक वेगळा विषय आहे. स्टार्टअप म्हणजे की तुम्ही एखादा प्रॉब्लेम आयडेंटिफाय केलेला आहे, काहीतरी समस्या आहे समाजापुढे आणि ती सोडवण्यासाठी तुमचं काहीतरी नाविन्यपूर्ण जर काही इनोव्हेशन असेल तर त्याला आपण स्टार्टअप म्हणू शकतो. की जसं आमचं होतं की बाबा आम्ही यायच्या आधी की कोर्स वर्कवर कोणीही शिकवत नव्हतं की बाबा तुम्ही कोर्स रेकॉर्ड केले पाहिजेत आणि ते शेतकऱ्यांना दाखवून त्यांच्यासोबत काम केलं पाहिजेत, हे असं कोण करत नव्हतं, त्याच्यामुळे आमचं स्टार्टअपमध्ये नाव झालं. मग आता जर का दुसरे कोणी इम्प्लिमेंट करायचं ठरलं तर ते स्टार्टअप होणार नाही तर ते उद्योग होईल. तर अशा पद्धतीने जर का तुम्ही विचाराल तर ग्रामीण भागातील जे युवा वर्ग आहे तर त्यांच्यासाठी स्टार्टअपच्या पण संधी चांगल्या आहेत आणि उद्योजकाच्या पण चांगल्या आहेत. उद्योजक मग तुम्ही म्हणाल तर मग त्यांनी जे कृषीपूरक व्यवसाय आहेत तर ते केले पाहिजेत. दुसरी गोष्ट आता रितेशने जसं सांगितलं की शेतीच करताना तुम्हाला असे भरपूर असे ऑप्शन तयार झालेले आहेत की बाबा तुम्ही बायोलॉजिकल वापरून तुम्ही शेती करू शकता, तुम्ही तुमचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जे आहे ते 50-60% कमी करू शकता. तर अशा पद्धतीने जर का तुम्ही प्रगत शेती केली तर मला वाटत नाही की गावातल्या तरुणांना शहरात जायची गरज भासेल. तुम्ही तुमच्याच गावात राहून तुम्ही चांगली शेती केली, इथिकल फूड जसं रितेश म्हणाला, इथिकल फूड तुम्ही जर का पिकवत असाल आणि तुम्ही ते ह्या सगळ्या गोष्टी ट्रेसेबल करून जर का तुम्ही शहरातल्या लोकांना विकत असाल तर तुम्हाला त्याच्या बदल्यात चांगलाच मोबदला मिळणार आहे. ही झाली शेतीची गोष्ट. परंतु शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय असेल, मग त्याच्यामध्ये जसं की तुमच्या भागामध्ये शेळी पालन चालतं, परंतु काही ठिकाणी असेल ते सेरिकल्चर म्हणजे रेशीम उद्योग चालतात, काही ठिकाणी मशरूम प्रोडक्शन चालतं. तर अशा छोट्या छोट्या उद्योगांची देखील जे प्रोडक्शन तयार होतं त्याची शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तर तरुण मुलांनी ह्या प्रयत्न केला पाहिजे की शेतीबरोबर शेतीपूरक आपल्याला काही व्यवसाय करता येतील का. हा, परंतु त्याच्यावर ही पण काळजी घेतली पाहिजे की बाबा मी माझ्या मित्राने केली किंवा माझ्या शेजारच्याने केली म्हणून मी पण ती करतोय. तर असं न करता की जिथं कॉम्पिटिशन नाहीये तर मग त्याच्यामध्ये मग तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शेतीपूरक मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही करू शकता. काही ठिकाणी मधुमक्षिका पालन असतं, बरेच आहेत त्याच्यामध्ये. जर तुम्ही माहिती घेतली तर भरपूर असे कृषीपूरक उद्योग आहेत की तुम्ही करू शकता. आणि स्टार्टअपचं जर का विचारायला तर झालं तर सगळ्यात पहिल्यामध्ये मला असं वाटतं की एखादा जो तरुण आहे तर त्याने स्टार्टअपमध्ये काम करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही प्रॉब्लेम आयडेंटिफाय करा किंवा तुमच्या परिसरामध्ये तुम्ही जो प्रॉब्लेम आहे तो आयडेंटिफाय करून जर का तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर तो ऍटोमॅटिक तो एक स्टार्टअपमध्ये गणला जातो. हा, परंतु तो प्रॉब्लेम फक्त तो आपला स्वतःचा नसावा, तो प्रॉब्लेम एक सामाजिक असावा की बाबा ह्या समाजामध्ये उदाहरणार्थ शेती करताना जसं की बाबा आपण म्हणू की इथून मागे फक्त जास्तीत जास्त लोक केमिकल फार्मिंगवर भर द्यायचे, परंतु आता असे काही स्टार्टअप आले आहेत की त्यांनी बायोलॉजिकल प्रोडक्ट्स आणून किंवा त्याच्यामध्ये काम केलं त्याच्यामध्ये एक स्टार्टअपच्या संधी तयार झाल्या. जसं की रितेशने उदाहरण दिलं की एक सॉयलोमीटर नावाचं किट आणलंय की जे 30 मिनिटांमध्ये ते 1 तासाच्या आत तुम्हाला मातीची गुणवत्ता कशी आहे हे सांगून देते. तर हे आपल्या रुरल भागातले जे पोर आहेत तर त्यांनी ग्रामीण भागातल्या मुलांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी शिक्षण पण त्या पद्धतीचं घेतलं पाहिजे, कारण की ज्यावेळेस तुम्ही 10वी 12वीपर्यंत शिक्षण घेता त्यावेळेस तुमची बुद्धिमत्ता तेवढी वाढली जात नाही ज्यावेळेस तुम्ही डिग्रीचं नॉलेज घेता. मग तुम्हाला जर का स्टार्टअप करायचं असेल तर तुम्ही अॅग्रीमध्ये करू शकता किंवा इंजिनिअरिंग फील्डमध्ये करू शकता, आयटी फील्डमध्ये करू शकता. जर का तुम्ही आता बघाल तर सगळ्यात जास्त स्टार्टअप हे ऑटोमोबाईल आणि आयटी. ऑटोमोबाईल म्हणजे की बाबा तुम्ही गाडीचे पार्ट्स म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बॅटरीज म्हणा डेव्हलप करण्यामध्ये काम होतं, किंवा त्याचबरोबर तुम्ही अॅग्रिकल्चरमध्ये जरी म्हणा तर त्याच्यामध्ये पण वेगवेगळे स्टार्टअप तयार होत आहेत. त्याचबरोबर आयटी सेक्टरमध्ये आता असे भरपूर असे ऍप्लिकेशन्स आलेले आहेत की बाबा ते तुम्ही जर का वापरल्याच्यानंतर तुमचं जे काम आहे ते एकदम इझी होऊन जातं. आता एक सध्या सगळ्यात फेमस ऍप आहे ते म्हणजे चॅटजीपीटी. चॅटजीपीटी हे काय काम करतं की बाबा वेगवेगळ्या सोर्सेस गुगलची जे वेगवेगळ्या सोर्सेसची माहिती आहे ती एका प्लॅटफॉर्मला आपल्याला आणून देतं. तर अशा पद्धतीने स्टार्टअप करण्यासाठी खूप संधी आहेत, परंतु ह्यासाठी ग्रामीण ज्या भागातले जे तरुण आहेत त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण हे फक्त तुम्ही 10वी 12वी न घेता डिग्री लेवलचं घेतलं पाहिजे. त्यासाठी मानदेश फाउंडेशन देखील चांगल्या प्रकारे मदत करते, परंतु त्यासोबतच तुम्ही ते आपण जे म्हणतो की एक चौकटीत जे आपण राहतो की बाबा फक्त मी मेडिकल इंजिनिअरिंग करणार किंवा मी फक्त ह्या गोष्टी करणार, त्या चौकटीतून बाहेर पडून लोकांनी वेगवेगळ्या गोष्टींसाठी समाजासाठी जे प्रॉब्लेम आहेत तर ते आयडेंटिफाय करून तुम्ही त्याच्यावरती सोल्युशन करा. आणि त्यानंतर जर का तुम्हाला ते नसेल जमत तर तुम्ही ऍटलिस्ट उद्योग तरी करा, शेतीपूरक व्यवसाय करा, आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचा व्यवहार ज्ञान वाढवून तुम्ही चांगल्या पद्धतीने स्वतःसाठी पैसा उभारण्यासाठी एक साधन उपलब्ध करू शकता. अगदी अगदी, नक्कीच. जसं की आता तुम्ही म्हणालात की तुम्ही बऱ्याच तरुणांना एनकरेज करता शेती करण्यासाठी वगैरे, तर असं होतं का? कारण बहुतेक कसं होतं, ज्या मुलांचे आई वडील शेती करत असतात त्यांचा कल जास्तीत जास्त शहराकडे असतो. बरोबर, त्यांना असं वाटतं की आपण नोकरी करावी, शेती तर आपले आई वडील करतच आहेत. मग अशा तरुणांचं कधी तुम्ही त्यांना असं मार्गदर्शन करून शेतीकडे वळवलेलं आहे का?
शेतीकडे वळवण्याचा भाग म्हणजे कसा की ते स्वतः सेल्फ मोटिवेटेड असेल तर आपण त्यांना शेतीकडे वळवू शकतो. असे पण काही उदाहरणं आहेत किंवा आमचे काही मित्र होते जसं रितेशचे पण काही मित्र आहेत किंवा ते ऑलरेडी त्यांच्या घरी 15-15-20 एकर शेती असते तरी देखील ते MIDC मध्ये कुठेतरी जाऊन फक्त 10-12-15 हजार जॉब करणार. अशा मुलांना जर का आपण ज्यावेळेस प्रश्न विचारतो बाबा तुम्ही का शेती करत नाही तर त्यांचं साधं म्हणणं असतं की बाबा शेती परवडत नाही, केमिकल जर का तुम्ही बघितलं खत औषधांच्या किमती वाढल्यात, मग त्यावेळेस त्यांना कुठेतरी सांगणं की बाबा ऍग्रिकल्चर इनपुट ट्रेनिंग प्रोग्राम नावाचा एक ट्रेनिंग प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने तुमची जी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे ते 50-60% कमी करू शकता. अशा पद्धतीने मार्गदर्शन आम्ही केलेलं आहे आणि त्याच्यामधून एखाद दोन का होईना पण आमचे जे मित्र आहेत ते शेतीकडे एक चांगलं पॉझिटिव्ह अँगलने बघायला लागलेत. आम्ही असं म्हणणार नाही की बाबा ते पूर्णपणे शेतीकडे वळलेत परंतु पॉझिटिव्ह अँगलने बघायला लागलेत, येणाऱ्या काळामध्ये ते कदाचित शेतीकडे पण मूव्ह होऊ शकतात. परंतु आमच्याकडे असे पण काही चांगली उदाहरणं आहेत की ऍग्री इनपुटचं ट्रेनिंग घेऊन भरपूर असे जे तरुण शेतकरी आहेत ते पूर्णपणे बायोलॉजिकल शेती आजकाल करण्याला लागलेले आहेत. मग त्याच्यामध्ये आमचे अभंग शेवाळे सारखे मित्र असतील किंवा भरपूर असे मित्र आहेत जे नगर भागामध्ये काम करतात. हे जे तरुण आहेत त्यांचं वय आता 28-29 वर्ष आहे किंवा काही 25-26 वर्षाचे देखील तरुण आहेत की जे ज्यांना शेतीमध्ये ज्ञान घेतल्याच्या नंतर ते ज्यावेळेस शेती करायला लागले त्यावेळेस त्यांनी नक्कीच त्यांना फायदा झालेला आहे. आता प्रश्न असा होतो की मुलांना कन्वर्ट करणं हा विषय नसतो परंतु मुलांनी ज्ञान घेणं खूप गरजेचं असतं. एखादा हा तुम्ही करताय तुमचे आई वडील शेती करताय त्यांना कष्ट होतात पण त्यांना कष्ट का होत होते तर याचा पण तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तरुण मुलं काय करतात शक्यतो की बाबा हा आई वडिलांना त्रास होतोय ना मग आपण ते काम नाही केलं पाहिजे असं बघतात. मग आई वडिलांचा त्रास कमी व्हावा यासाठी खूप कमी मुलं काम करतात. जर का तुम्ही स्टार्टअप इंडिया नावाचा एक प्रोग्राम होता जर का तुम्ही बघितला त्याच्यामध्ये एक जुगाडू कमलेश नावाचा एक मुलगा होता तर तो विदर्भ मराठवाड्यातील एक मुलगा होता. त्याने एक त्याच्या आई वडिलांना बघून की बाबा जे पाठीवर पंप घेऊन बघतायत ते पाठीवर पंप आणि औषध मारतात त्यांचे पाठ वगैरे दुखायचे तर त्या मुलाने एक सायकल टाईप तो एक पंप तयार केला. ते इनोव्हेशन झालं. मग त्या मुलाला स्टार्टअप इंडियामध्ये 10 लाखाचं फंडिंग भेटलं. तर असं शार्क टँक स्टार्ट टँक मध्ये त्याला 10 लाखाचं फंडिंग भेटलं. तुम्ही जरी तुम्ही आता सर्च करून बघितलं जुगाडे कोमलेश नावाचा एक मुलगा आहे तर अशा पद्धतीने तरुण मुलांनी थोडे विचार केले पाहिजेत की बाबा शेती हे एक प्रॉब्लेम नाही तर शेतीचं जे प्रॉब्लेम आहे ते सोल्युशन मध्ये आपण कसं आपण कन्वर्ट करू शकतो. तर अशा पद्धतीने जर का मुलांनी केलं तर नक्कीच त्यांना संधी आहेत. आणि कन्वर्ट करण्यापेक्षा मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या मुलांनी थोडं आपली थिंकिंग कॅपॅसिटी जे आपण विचारसरणी जे म्हणतोय ती थोडी जरा वाढवली पाहिजे कारण की आजकाल बराच तरुण जो आहे तो सध्या सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकला आहे. मग त्याच्यामध्ये रील्स असतील युट्यूबवर काही व्हिडिओ असतील ज्या आपल्याला काही नॉलेज येऊन जात नाही. हा क्षणिक सुख देतात परंतु आपल्याला लॉंग टर्म जे सुख आहे ते देत नाहीत. मग त्यावेळेस मग मुलांना असं वाटतं की बाबा ठीक आहे 10-15 हजाराची नोकरीच करायची तर शहरात जाऊ तिथे 10-15 हजार रुपये काम होईल आपल्याला काही दिवसभर मोबाईलच चालवायचं. तर ह्या मानसिकतेतून शक्यतो मुलांनी बाहेर आलं पाहिजे. अगदी अगदी नक्कीच. शेतकरी बांधवांनो आजच्या माळावरचं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकलात पुणे येथील द फार्म ऍग्रीकल्चर कंपनीमधील युवा उद्योजक रितेश पोपळघट आणि सर्वेश घंगाळे यांच्याशी साधलेल्या संवादाचा दुसरा भाग. शेतकरी बांधवांनो या संवादाचा तिसरा व अंतिम भाग आपण ऐकणार आहोत शुक्रवारी सायंकाळी आपल्या दुसऱ्या प्रसारण सभेमध्ये. शेतकरी बांधवांनो आजचा हा संवाद आपणास कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा मोबाईल क्रमांक आहे 99-21-91-72-20. शेतकरी बांधवांनो धन्यवाद. हे काळी धरती नांगरलेली आली र पेरणी धावत येर काळ्या मेघा कृपा आता करी
काळ्याची वाराच सोन येऊ दे राऊदा छान काली पद रात दान देवा कृपा करी आवत ये